हरिओम, श्रीराम अंबज्ञ। मी अजय सिंह भिसे, गोराई उपासना सेंटर, बोरिवली, पश्चिम मुंबई। माझा अनुभव कोविड काळातला आहे की जुलै एंडला मला ताप आणि कणकणी सुरू झाली। डॉक्टरकडे गेलो तर तापावरची औषधं त्यांनी दिली, 2-3 दिवस त्यांनी पाहिलं, पण ताप कमी झाला नाही। मग मला त्यांनी रिपोर्ट्स काढायला सांगितले, ते ब्लड रिपोर्ट सर्व काढले आणि ब्लड रिपोर्ट्समध्ये पण सर्व नॉर्मल आलं। तर डॉक्टरांनी असं सजेस्ट केलं की ब्लड रिपोर्ट सर्व तर नॉर्मल आहेत, तर आपण मग कोविड टेस्ट करून बघूया। तसे कोविडचे सिम्टम्स काय नव्हते की मला स्मेल येत नाही किंवा टेस्ट बदलली, असं काही नव्हतं। फक्त ताप होता आणि कणकणी होती, पण ती जात नव्हती। ज्यावेळेस मग रिपोर्ट्स काढून आल्यानंतर डॉक्टरांनी माझा ऑक्सिजन लेवल चेक केला, तर ते ऑक्सिजन लेवल माझा 91 सुरुवात व्हायचा आणि एक अर्धा मिनिट किंवा 45 सेकंदात तो वाढत 95 जायचा। तर डॉक्टरांनी ते मला सजेस्ट केलं की तुमचा हा डायरेक्ट 95-94 यायला पाहिजे। तर त्यांनी माझ्याबरोबरचे जे दुसरे पेशंट होते, अगदी एजड होते, 55-60 असे, तर त्यांचा ऑक्सिजन लेवल त्यांनी चेक केला आणि मला दाखवला की बघा, यांचा ह्या आजींचासुद्धा अगदी 95-96 आहे। तर मग मी डिसाईड केलं की येस, मग मी कोविड टेस्ट करतो। आणि मग दुसऱ्या दिवशीच मी लगेच कोविड टेस्ट केली आणि दुसऱ्या दिवशी रिपोर्ट्स आला की तुम्ही पॉझिटिव्ह आहात म्हणून। तर मग त्यांनी तयारी करायला सांगितली, परत अर्ध्या तासांनी फोन आला की तुमच्या फॅमिलीची पण तयारी करा, त्यांना पण क्वारंटाईन सेंटरला घेऊन जायचं। मी माझी बॅग भरली, फॅमिलीने फॅमिलीची बॅग भरली आणि मग असं करता फोन येता फॅमिलीची बस पहिल्यांदा आली, जी स्कूल बस होती फॅमिलीसाठी। तर मग फॅमिली अगोदर घेऊन गेले आणि मग मला अगदी 3:30 दुपारी, म्हणजे मी हे गेल्यानंतर मग आमची नाश्त्याची भांडी वगैरे आम्ही धुवून, मग त्याच्यानंतर मग माझ्यासाठी ॲम्ब्युलन्स आली आणि मग ह्याच्यात आम्ही हॉस्पिटल शोधत होतो। तर हॉस्पिटल आम्ही त्यांना म्हटलं की आम्ही प्रायव्हेटला जातो, तर त्यांनी आम्हाला अगदी म्हणजे जबरदस्तीच म्हटले नाही, प्रायव्हेटला नाही, आता ह्याच्यामध्ये गोराई आणि चारकोपमध्ये कंपल्सरी तुम्हाला होम क्वारंटाईन पण नाही, फॅमिलीला क्वारंटाईन सेंटरला आणि तुम्हाला गोरेगावला। तर मग माझे रिपोर्ट्स बघितले की माझं, मी हार्ट पेशंट आहे, डायबिटीस पेशंट आहे। मग त्यांनी मग हॉस्पिटल सजेस्ट केलं की मग आपण भगवतीला बघूया। मग भगवती नाव म्हटल्यानंतर मग प्रकाशसिंह दळवी आपले बापू भक्त आहेत, मग त्यांच्याशी समीरसिंह साटम आणि अभिजितसिंह तावडे यांनी कॉन्टॅक्ट केलं आणि मग त्यांना रिक्वेस्ट करून अगदी एकच सीट, एकच बेड तिथे अवेलेबल झाला आणि म्हटलं अंबज्ञ, चला बरं झालं। 3:30 ॲम्ब्युलन्स माझ्यासाठी आली, भगवती हॉस्पिटलला घेऊन गेली, तिथे ॲडमिशन सर्व प्रोसिजर झाली, ॲडमिट झालो। आणि बापू कृपेनी मला जी बेड मिळाला तो अगदी त्या वॉर्डचा एकदम कॉर्नरला, आणि माझ्या ज्या कॉर्नर जो कॉर्नर होता तिथे आम्ही 4 होतो आणि दुसऱ्या दिवशी ते 3 डिस्चार्ज। मी त्या कॉर्नरच्या ह्याच्यामध्ये, म्हणजे तो रूम टाईपच होता कॉर्नरला एकदम, तिथे मी एकटाच। मग मी जाताना तसे मला काही सिम्प्टम्स नव्हते, मी जाताना माझे डायरी, माझे फोन, माझे कामाचे जे सगळे जे होते ना मीटिंगसाठी लागणारे, ते मी घेऊनच गेलेलो। तर माझं तिथे ऑफिसच सुरू झालं, म्हणजे तिथे मला तसा काही ताप नव्हता किंवा काय नव्हता, त्यामुळे जे काही गोळ्या औषधं जेवणखान तिथे यायचं आणि मी माझ्या कॉलिंगच्या टायमिंगला कस्टमरना कॉलिंग करत होतो, म्हणजे माझ्या इन्शुरन्स फील्डमध्ये। तर मग तिथूनसुद्धा माझा बिझनेस सुरू होता, म्हणजे असं बापू कृपेनी बापूंनी अशी सोय केली की घरी जे मी करणार होतो ती मी तिथे फुल टाईम करतच होतो। बाकी काय टेन्शन नव्हतं की कुठे जायचं आहे किंवा काय, म्हणजे अगदी तिथे बसूनसुद्धा बापूंनी ती सोय केली की माझा तिथून पण बिझनेस सुरू होता। अगदी तिथून पण म्हणजे ज्या कोविड ह्याच्यामध्ये मी ॲडमिट होतो, तर आमचा ऑनलाईन कोर्स होता दर गुरुवारी 7-9, तिथे अगदी म्हणजे 7 रेडी आंघोळ करून बसणं कंपल्सरी असायचं। तर मी तिथे कोविड सेंटरमध्ये सुद्धा 5 उठून फ्रेश होऊन आंघोळ करून 7 रेडी क्लासला, तिथून म्हणजे हॉस्पिटलमधूनच मी ऑनलाईन कोर्स पण तो पूर्ण केला। त्याच वेळेस माझा इंग्लिश स्पीकिंग कोर्स पण चालू होता, तो पण मी तिथूनच अटेंड करत होतो। तर मी 2 माझा व्हिडिओ ऑफ ठेवला, तर त्या मॅडम म्हणल्या नाही, व्हिडिओ ऑफ नाही ठेवायचा आहे, आपल्याला कंपल्सरी व्हिडिओ ऑनच पाहिजे हे इंग्लिश स्पीकिंग कोर्सला। तर मी त्यांना सांगत होतो की नको करायला, नाही म्हणले कराच केला, तर मग त्यांना हॉस्पिटल दिसलं, अरे म्हणले तुम्ही हॉस्पिटलमध्ये, म्हटलं हां, म्हणून मी म्हटलं 2 मी हॉस्पिटल माझा व्हिडिओ ऑफ ठेवलेला। मग त्यांनी सगळी चौकशी केली, मग त्यांनी सर्वांनी माझ्यासाठी प्रे केला, तसा मला त्रास काहीच नव्हता। म्हणजे मी त्या कोविड वॉर्डचा
म्हणजे स्वतःच मी कॉर्डिनेटर झालेलो. मी कोण नवीन पेशंट आला तर त्याला कुठला बेड आहे, कुठे बाथरूम आहे, कुठे काय आहे, कपडे कुठे सुकत घालायचे, कुठे गरम पाणी आहे, कुठे थंड पाणी आहे, हे सर्वांना मी मदत करायचो. आणि रोज मी 2 तास वॉक पण करायचो हॉस्पिटलमध्ये, आणि मी सर्वांना मदत करायचो. डॉक्टर ज्यावेळेस दुपारी यायचे ना, तेव्हा सर्व पेशंट सांगायचे की या व्यक्तीला पहिल्यांदा घरी सोडा, या व्यक्तीला काय नाही झालं, हे व्यक्ती 2-2 तास इथे चालतो आहे, सर्वांना मदत करतो आहे, त्याचं काम पण चालू असतं, संध्याकाळी याची ऑनलाईन उपासना मोबाईलवरती आम्ही सगळे ऐकतो. म्हणजे सगळे असे खुश होते की असं मला तर काहीच त्रास नव्हता. माझ्या जेवणाच्या बाबतीतसुद्धा अगदी असं जेवण येत होतं की जसं मला आवडेल तसं, की अगदी मी पूर्णच्या पूर्ण जेवण पण अगदी चाटून पुसून खायचो असं एवढा. म्हणजे तसं म्हणायला गेलं तर कोविडचा अनुभव प्रत्येकाचा की मला असा त्रास झाला, मला तसा त्रास झाला, मला तसं झालं, पण बापू कृपेने जे माझं जे फक्त प्रारब्ध होतं की मला कोविड होणं ते झालंच, पण बापू कृपेने मला एकही त्रास नाही झाला की बाबा तुम्हाला ऑक्सिजन लेवलचं हे झाले किंवा ताप उतरत नाही आहे किंवा काय, असा कोणताही त्रास नाही. सकाळी 5 वाजल्यापासून रात्री 10 वाजेपर्यंत त्यांचं दर 2-2 तासाला ऑक्सिजन चेक व्हायचं. माझं दुपारी डॉक्टर यायचे, त्यावेळेससुद्धा आम्हाला वॉक करून ऑक्सिजन चेक करायला व्हायचे. तिथे माझं पूर्ण रिपोर्ट्स नॉर्मल, तिथे एक्सरे काढला त्या एक्सरेमध्येही पूर्ण नॉर्मल, त्यामुळे मला 6 दिवसामध्येच त्यांनी डिस्चार्ज दिला. आणि माझ्या फॅमिलीला जिथे ॲडमिट केलं तर तिथे ॲडमिट नाही सॉरी क्वारंटाईन सेंटरला, तर तिथे आता आम्ही 1+1 राहतो, तर आमच्या मुलीची इच्छा आहे की फ्लॅटमध्ये राहायचं, तर ती बापूंनी तिथेही सोय केली की त्यांना क्वारंटाईन न्यू फ्लॅटमध्ये क्वारंटाईन केलं, की जिथे पहिलं कोण राहायला पण नाही गेलं अशा ठिकाणी त्यांना, म्हणजे त्यांची ती पण इच्छा त्या क्वारंटाईनमध्ये पूर्ण केली की त्यांना फ्लॅटमध्ये राहायला मिळालं. परत तिथे काम नाही काय, ऑटोमॅटिक म्हणजे टायमिंग टू टाईम चहा येतो आहे, जेवण येतं आहे, तिथेही त्यांनी तो एन्जॉय केला. 2 दिवसांनी त्यांच्या जेवणाचा थोडा कंटाळा आला, ती पण बापू कृपेने सोय झाली. एक स्वतःहूनच एक बापू भक्ताचा आपल्या डॉक्टरांचा फोन आला, तर त्यांना ते म्हटले की काय मदत हवी आहे का, तेव्हा त्यांना बोललो की म्हटलं फॅमिलीला फक्त जर जेवणाची सोय झाली कुठे, म्हणजे जे असते ना आपली मेस किंवा काय, तर अशी काहीतरी सोय कर फक्त. तर मग त्यांच्या घरी 1.5 महिन्याचं का 2 महिन्याचं बाळ असतानासुद्धा त्यांनी घरून टिफिन दिला. हे आम्हाला सांगितलं की मेस लावले, जेव्हा आम्ही त्यांना पैसे द्यायला गेलो हे झाल्यानंतर तिथून आल्यानंतर, तेव्हा ते म्हणले नाही आपण घरूनच डबा दिलेला. म्हणजे असे बापू कृपेनी, म्हणजे एवढं सगळं संकट येऊनसुद्धा आम्ही पूर्ण कोविडचा जो काय 7 दिवसाचा 8 दिवसाचा प्रवास अगदी एन्जॉय केला. म्हणजे फॅमिलीनेही तिकडे एन्जॉय केला, मी हॉस्पिटलला एन्जॉय केला, अशा पद्धतीनं बापू कृपेने खूप, म्हणजे फक्त तो अनुभव द्यायचा होता म्हणूनच आम्हाला कोविड झाला, बाकी असा त्रास काहीच नाही झाला. हरिओम श्रीराम अंबज्ञा.